हेलो एवरीवन, वेलकम बैक टू माय चैनल ओरल हेल्थ मॅनेजमेंट बाय डॉक्टर अलका खाडे। पावसाळ्यात डेंग्यूचा संसर्ग टाळणे शक्य हे तुम्हाला माहिती आहे का? मौसमी पाऊस पुढे सरकत असताना हवेतील आर्द्रता डासांच्या उत्पत्तीसाठी पोषक ठरते। सध्या कर्नाटक, केरळ आणि महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये हीच स्थिती असून त्यामुळे डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढला आहे। परंतु सतर्क राहिल्यास डेंग्यूवर नियंत्रण मिळवणं शक्य आहे असे तज्ज्ञांनी सांगितले। अचानक ताप येणे, तीव्र डोकेदुखी, डोळ्यांमध्ये वेदना होणे, स्नायू आणि सांधेदुखी, मळमळ, उलट्या, सूज येणे, पुरळ येणे ही डेंग्यूची लक्षणे आहेत। ही लक्षणे डास चावल्यावरती 4 ते 10 दिवसांनी दिसतात आणि 2 ते 10 दिवस टिकतात। यावर लवकर निदान न केल्यास जीवितला धोका उद्भवतो। साधारणतः 4 ते 5 दिवसात ताप उतरल्यानंतर रुग्णाला बरे वाटते। जर रुग्णाने ताप आणि उलट्यांमुळे शरीरातील द्रव पदार्थांची कमतरता भरून काढण्यासाठी पुरेसे पाणी न प्यायल्यास 4 दिवसानंतर आरोग्याची गुंतागुंत निर्माण होऊ शकते। त्यामुळे या काळात दररोज 3 ते 5 लिटर पाणी किंवा नारळाचे पाणी सूप घ्यावे। डेंग्यूमुळे रक्तातील द्रव्य म्हणजे प्लाझ्मा कमी होऊ शकतात। प्लेटलेटची पातळी जाणून घेण्यासाठी नियमित रक्त तपासणी करणे आवश्यक आहे। यात महत्त्वाचे म्हणजे हिमॅटोक्रिटची पातळी शारीरिक गुंतागुंतीचे व्यवस्थापन करू शकते। हिमॅटोक्रिटची पातळी म्हणजेच रक्तामधील लाल पेशींची टक्केवारी। डेंग्यूमुळे वाढलेले हिमॅटोक्रिट हे रक्तातील द्रव्य कमी होण्याचे संकेत आहेत। तर हिमॅटोक्रिट कमी होणे हे रक्तस्त्रावाचे संकेत आहेत। प्लेटलेटची पातळी लक्षणीयरित्या कमी झाल्यास वैद्यकीय उपचार घेणे फारच आवश्यक आहे। डेंग्यूचा ताप लवकर ओळखण्यासाठी दर 24 तासांनी आणि गंभीर प्रकरणांमध्ये दर 3 ते 4 तासांनी हिमॅटोक्रिटची पातळी निरीक्षण करणं खूप आवश्यक आहे। इथेच थांबते, पुन्हा भेटूया नवीन विषय घेऊन। पाहिल्याबद्दल धन्यवाद। तुम्ही मला इंस्टाग्रामवर फॉलो करू शकता ओरल हेल्थ मॅनेजमेंट बाय डॉक्टर अलका पाखरे खाडे आणि माझं फेसबुक पेज आहे डेंटल केअर क्लिनिक बाय डॉक्टर अलका खाडे। तुम्ही मला यूट्यूबवर फॉलो करू शकता ब्युटिफुल लाईफ बाय डॉक्टर अलका खाडे। थँक्स फॉर वॉचिंग।